زرع زرع معاك17 मार्च 2023 रोजी जत येथे तेथील माजी नगरसेवक विजय ताड यांचा हत्याराचा वापर करून खून करण्यात आला होता. त्या घटनेच्या नंतर तात्काळ त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टोटल 4 पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी लावण्यात आली होती. त्यातील एलसीबीचे टीमनी आरोपी निष्पन्न करून त्यातील 4 आरोपी काल गोकाक बेळगाव जिल्हा कर्नाटका यातून ताब्यात घेऊन त्यांना काल उशिरा रात्री अटक करण्यात आलेली आहे. तर यातील 5वा आरोपी अजून मिळणं बाकी आहे. ते फरार असून त्यांच्यासाठी आमची टीम काम करत आहेत. तर या गुन्हा निष्पन्न करून आरोपी अटक करून त्यांचा पुढील तपास एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत. तर यातील अटक करण्यात आलेली आरोपींची नावं बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा दिनकर मदने, आकाश सुधाकर वनकंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी ही 4 आरोपी अटक करण्यात आलेली आहेत. आणि एक आरोपी जे फरार आहेत त्यांचं नाव आहे उमेश सावंत. असे यातले 4 आरोपी ही जत येथील असून एक आरोपी मोजे डिग्रस येथील आहे. तर यात अत्यंत सखोल तपास आणि बारकाईने तपास करण्यात येत असून पुढील काळात जे फरार आरोपी आहेत त्यांनाही अटक करण्यात येईल आणि गुन्ह्याची सखोल तपास करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात येईल. हत्येमागचं काही कारण निष्पन्न झालं का? हत्येमागचं कारण अजून निष्पन्न नाही आहे. परंतु जे फरार आरोपी आहेत त्यांनी यातील अटक आरोपीकडून हा गुन्हा घडवून आणण्याची दिसून येत आहे. किती राऊंड फायर झाले? घटनास्थळावर आम्हाला 3 राऊंड फायर झाल्याची आढळून येतो आहे. एक मैताचे गाडीमध्ये फायर झाली होती आणि 2 राऊंड्स हे जिथं मैताचे बॉडी मिळाले होते त्या ठिकाणी फायर झाल्याचे आढळून येत आहे. वेपन आरोपीकडून रिकवर करणं बाकी आहे. आरोपींना काल रात्री उशिरा अटक केलेली आहे. तर पुढील तपासामध्ये वेपनचं रिकवरीचं कारवाई होईल.